दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय, त्यानंतर आता वेध लागलाय ते म्हणजे सत्ता स्थापनेचे. भाजपकडून 400-5 दावा करण्यात येत होता, मात्र इंडिया आघाडीनं यावेळी जोरदार मुसंडी मारली. NDA लोकसभेच्या केवळ 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपला पूर्ण बहुमत नसल्यानं आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. आज बैठक आहे. बैठकीला येण्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंनी फोन केला. चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांच्याशी बोलणार नाही. आजच्या बैठकीनंतर PM पदाबाबत ठरेल. अजून ठरवलं नाही, मग कोणाचं नाव का घ्यायचं? माझं वैयक्तिक मत महत्वाचं नाही. नितीश कुमारांशी संपर्क करण्याची अजून आमच्यात चर्चा नाही. बैठकीत रणनीती ठरेल असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच राज्यात मोदी विरोधात लाट होती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये 40 पैकी 30 जागा NDA जिंकल्यात, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला 12 जागा जिंकता आल्यात. लोकसभा निवडणूक निकालानंतर नितीश कुमार NDA बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचलेत. बिहारचे विरोधी पक्षनेते असलेल्या तेजस्वी यादव यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच विमानानं दिल्लीला गेले. त्यांच्या विमानातील फोटोही समोर आलाय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.